त्या बालक मंदिरांना एक ती पेटी असते ती तो काय ढग्गा आणि तबला आणि टाळ द्यावे लागते. कारण फक्त गणपती पुरत उतरवणार असेल आणि ते पण इल्लिगल उतरवणार असेल तर शेवटी कोर्टाचा दरवाजा ठोठावा लागेल. चिपी विमानतळावर गणेश चतुर्थीला पालकमंत्री जर अनधिकृतरित्या विमान उतरवत असतील तर आम्हाला न्यायालयाचे दरवाजे ठोठवावे लागतील असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार किरण पावसकर, मनसेचे राज्य सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी दिला. चिपी विमानतळाच्या कामाची माहिती घेण्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार किरण पावसकर, माजी आमदार परशुराम उपरकर यांनी आपल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांसह चिपी विमानतळावर धडक दिली. समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने निवेदन देत एका महिन्यानंतर पुन्हा धडक देण्याचा इशारा दिला. विमानतळाच्या कामाची माहिती घेण्यास राष्ट्रवादी काँग्रेस मनसेने धडक दिली. मात्र जिल्ह्यातील जनतेसमोर पितळ उघडे पडेल म्हणून प्रकल्प अधिकाऱ्यांना न थांबण्याचे पालकमंत्र्यांनी सांगितल्याचा आरोप उपरकर यांनी केला. गेल्यावेळी पालकमंत्र्यांनी अनधिकृत विमान उतरवून जिल्हावासियांची फसवणूक केली. त्यांनी किती घोषणा पूर्ण केल्या ते जाहीर करावे असे आव्हान उपरकर यांनी दिले. चिपी विमानतळाचे उद्घाटन झाल्यानंतर इमारत कोणाच्याही ताब्यात न दिल्याची धक्कादायक माहिती आज मिळाली. पालकमंत्री कोणतीही परवानगी न घेता केवळ गणेश चतुर्थीलाच आणि अनधिकृतपणे विमान उतरवित असतील तर आम्हाला न्यायालयाचे दार ठोठवावे लागेल असा इशारा आमदार पावसकर तसेच श्री उपरकर यांनी दिला. त्यांनी लोकसभेचं इलेक्शनच्या पूर्वी मतं मिळण्यासाठी या भोळ्या बाबड्या जनतेला त्यांची मतं मिळवण्यासाठी केलेला हा उपद्रव आहे. मागे 15 लाख मिळणार होते म्हणून आपण मतं सगळ्यांनी दिली, यावेळी आमच्याकडे पण सुधारणा होणार होती म्हणून तुम्ही आता पुन्हा काही लोकांनी त्यांना मतं दिली आहेत. पण परिणाम समोर आहे की आणखीन किती कालावधी लागेल हा येणारा काळ ठरतो. नाही पण आता गणपतीला ते विमान उतरवणार अशी परत चर्चा सुरू झाली, पण आता जर विमान उतरत तुमची भूमिका काय राहील? आता काय कोकणवासियांसाठी सांगायचं असं आहे की प्रत्येक वेळी जेव्हा आपण तिकडे कुठे आंदोलनाला जातो तर त्यांचं म्हणणं असतं की आता कुठेतरी विकास होतोय आणि त्याच्यामध्ये काही लोक खोड्या घालतात. विरोधी पक्षाचं काम हे फक्त असलेलं काम थांबवणं नाही, पण खरोखर जर तुमचं काम कुठे अडलेलं असेल तर त्याला पण सरकार दरबारी जाऊन आम्ही काहीतरी काम करण्यासाठी म्हणून इकडे आलो. पण आता हे जर अशाच पद्धतीने जाणार असतील तर मला वाटते आम्हाला सर्व पक्षांच्या दरम्यान मिळून विरोधी पक्षातर्फे त्या पालकमंत्र्यांना एक ती पेटी असते ती तो काय ढग्गा आणि तबला आणि टाळ द्यावे लागते. कारण फक्त गणपती पुरत उतरवणार असेल आणि ते पण इल्लिगल उतरवणार असेल तर शेवटी कोर्टाचा दरवाजा ठोठावा लागेल. कारण आजही या प्रॉपर्टी ही जमीन त्यांच्या कंपनीला दिल्यानंतर 10 वर्ष झाली आहेत, त्याला त्याच्यासाठी किती रुपये खर्च आले त्याचा हिशोब घालता येते द्यायचं की नाही की निवडून दिल्यानंतर काय जनतेचा विकास करतात. उलट या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी जिल्ह्याचा विकास अजून 10 वर्ष पाठी नेला आणि म्हणूनच आम्ही मन महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी या ठिकाणी एकत्र येऊन एक विरोधी पक्ष म्हणून त्याला आव्हान विचारल्यानंतर सर्वच अधिकाऱ्यांना पण पालकमंत्र्यांनी यांना भेट देऊ नका की तिथे थांबू नका अशा प्रकारचं सांगून जिल्ह्यातल्या जनतेला आपलं पित्र उघडं पडेल ते बाहेर येऊ नये म्हणून इकडच्या असलेल्या प्रोजेक्ट मॅनेजरला थांबू नको म्हणून सांगितलं. तरी आमच्याकडे त्याच्यापेक्षा माहिती आहे. मी ह्याच्यापूर्वी 8 महिने अगोदर जेव्हा भेटून गेलो होतो तर बऱ्याचशा माहिती माझ्याकडे आलेल्या होत्या. म्हणून आज या ठिकाणी आम्ही दोघे आणि दोघांनी आम्ही या विमानतळाबाबत अनेक वेळा प्रश्न उपस्थित केलेत, या विमानतळाबाबत अनेक वेळा केलेत या ठिकाणी असे मी सभागृहात केलेत. त्यानंतर या ठिकाणी मतदारसंघातलं एअरपोर्ट पण ते करणार सांगत असून जनतेला जिल्ह्यातल्या जनतेला फसवण्याचं काम करत आहे. गेल्यावेळी जे विमान आणलं ते इंडिगल विमान ते उतरवून जिल्ह्यातल्या जनतेला दाखवलं की कसं मी विमान आणलं आणि कसं मी गणपती केला. आज तीच गणपतीची मूर्ती परळ्याच्या बाजारपेठेत तयार करायला दिली. म्हणजे पालकमंत्री ह्या जिल्ह्यातल्या असलेल्या सर्वच घोषणा फसव्या आणि खोट्या करतायत. आज पालकमंत्र्यांनी मुंबई गोवा महामार्गावरती पण स्वतः फेरी मारली आणि जणू काय मी आता रस्ता तुटवीत केला. कालच आमच्या राज्याच्या बांधकाम मंत्र्यांनी की रस्त्यावर कार्पेट घालणार आणि गणपतीचे आमचे ठाकरमणी आले आणि आता कार्पेट घालून चालणार काय, ते कार्पेट घालणार नाही. पालकमंत्र्यांनी आणि आमच्या खासदारांनी दिल्लीला जाऊन रेल्वे मंत्र्यांना भेटले आणि जिल्ह्यात
सावंतवाडीच्या टर्मिनलवरची गाड्या थांबणार तर थांबा मिळणार अशा प्रकारची घोषणा करून टाकली. हे म्हणजे पालकमंत्र्यांनी आतापर्यंत जेवढ्या घोषणा केल्या त्यातल्या पालकमंत्र्यांनीच जनतेसमोर यावं किंवा विरोधी पक्षासमोर यावं, मी एवढ्या घोषणा केल्या आणि एवढ्या घोषणा पूर्ण केल्याचं उत्तर द्यावं.